भीमा कोरेगावमध्ये सोमवारी उसळलेल्या वादानंतर तिथलं वातावरण आता निवळलंय. ह्या प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ह्या सगळ्या घडामोडींचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. पोलिसांनी काल जे काम केलंय ते निश्चितपणे कौतुकास्पद असंच म्हणावं लागेल, कारण एवढा मोठा लाखोचा जनसमुदाय जो आहे त्याला सुरक्षित बाहेर काढणं आणि एकूणच लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं पुढे ही दंगल अधिक भडकू नये यासाठीची म्हणून घेतलेली काळजी, खरोखर या काही गोष्टी ज्या आहेत किंवा वाहतुकीचं व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी पोलिसांनी उत्तमपणे हाताळल्या म्हणून पुढचा मोठा आणखी अनर्थ जो आहे तो टळल्याचं या ठिकाणी म्हणता येईल. की कालच्या घटनेनंतर या परिसरामध्ये पुन्हा एकदा पडसाद उमटतील की काय अशी शक्यता किंवा अशी भीती वर्तवली जात होती, कारण कालची भीती आणि दहशतीचं सावट जे आहे ते आजपर्यंत या ठिकाणी टिकून राहण्याची शक्यता होती, मात्र आज तसं काही घडत नाही आहे. भीमा कोरेगावचा हा परिसर 1 जानेवारी 1818 रोजी इथं झालेल्या ऐतिहासिक लढाईला 200 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला असताना नगर रोड परिसरात 2 गटात वाद निर्माण झाला. या वादाचं पर्यवसान दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळी झालं. त्यानंतर इथं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आता इथली परिस्थिती नियंत्रणात आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणाची विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची तसंच अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. जी ही संपूर्ण घटना या ठिकाणी झाली याच्या पाठीमागे कोण आहे किंवा कोण याला जाणीवपूर्वक अशी घटना करण्याचा प्रयत्न करताय याचा छडा लावण्याकरता माननीय उच्च न्यायालयाला विनंती करून विद्यमान उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून याची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. या ठिकाणी जी वाहनांची जाळपोळ झालेली आहे त्यांना राज्य सरकारच्या वतीनं मदत केली जाईल. त्याचप्रमाणे हा जो काही त्या ठिकाणी जी हत्या झालेली आहे त्या परिवाराला देखील राज्य सरकारच्या वतीनं 10 लाख रुपये हे त्या ठिकाणी देण्यात येतील. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करताना शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन राजकीय पक्षांना केलं. काही झालं तर हा घडलेला प्रकार हा शोभादायक नाही. इतक्या अनेक वर्षात या ठिकाणी कधीही काही झालेलं नाही आणि राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये ज्याला म्हणतात अगीत तेल टाकावं तशा प्रकारचे भाष्य किंवा चर्चा सुद्धा करू नये. जे काही करायचं असेल ते सामंजस्य निर्माण करायलाच केलं पाहिजे. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शांततेचं आवाहन केलं आहे. मी मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, याच्या पाठीमागे कुणाचा हात आहे त्यांच्यावर कठोर अशा पद्धतीची कारवाई करावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि दोन्ही समाजाला माझं आव्हान आहे की सर्वांनी शांतता ठेवा. दलित आणि मराठी आणि आपसामध्ये भांडणं हे सगळे शिवाजी महाराजांचे मावळे होते, त्या मावळ्याने एकत्रितपणे राहणं आवश्यक आहे असं भांडणं बरोबर नाही. त्यामुळं पोलिसांनी त्यामध्ये जास्त लक्ष द्यावं आणि त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी अशी माझी सूचना आहे. भीमा कोरेगावच्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यामुळे परिस्थिती चिघळण्याची भीती होती, पण पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मोलाचं योगदान दिलं. हा जो काही सामाजिक सलोखा आणि जे काही सामंजस्य इथल्या परिसरातल्या नागरिकांनी लोकांनी दाखवलंय ते देखील उल्लेखनीय म्हणावं लागेल. हा सलोखा आणि शांतता पुढच्या काळात देखील कायम राहण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ एजन्सी विकी कांबळेसह अरुण म्हेत्रे, झी मीडिया, भीमा कोरेगाव, पुणे.